संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी एक मोठी बातमी नाशिकमधून समोर येते आहे. राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा आहे आणि अशात नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार समोर आलाय. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्यानं तब्बल 22 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान अजून काही रुग्ण गमावण्याची भीती आता व्यक्त करण्यात येते आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये तात्काळ हलवण्यात आलंय. नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तुरंत उपाययोजना करण्यात रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं. दरम्यान रुग्णालयातील व्हेंटिलेटरवर याचा ताण पडल्यानं 23 पैकी 22 रुग्णांचा मृत्यू झालाय. यामुळे आता नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. याच संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.